आदरणीय राष्ट्रपति महोदय, आदरणीय श्रीमती सविता जी, आदरणीय राज्यपाल महोदय, माझे मंत्रिमंडळातील सहकारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा, माननीय अशोकराव आणि उपस्थित सर्वच मान्यवर बांधवांनो आणि भगिनींनो, मला आज या नूतनीकरण केलेल्या ऐतिहासिक आणि वैभवशाली परंपरा लाभलेल्या वास्तूचं अनावरण करण्याच्या निमित्ताने इथे येणे जे माझं झालेलं आहे, मुख्यमंत्री म्हणून मला स्वतःला वैयक्तिक आनंद होतो आहे। याचं कारण असं की दरबार हॉल, राजभवन हे तसं काही आम्हाला नवीन नाही आहे। आम्ही देखील त्यावेळेला विरोधी पक्षात होतो तेव्हा वर्षातून एखाद दुसऱ्या वेळेला शिष्टमंडळ घेऊन इथे येत असतो, अगदी रोज काही येत नव्हतो पण एखाद दुसऱ्या वेळेला येत होतो। राज्यपाल महोदयांना भेटायचो, त्यांच्या कानीमा आमच्या काही व्यथा असतील, काही गाराणी असतील ती घालत होतो। आज सुद्धा आवश्यकता असेल तेव्हा आमचा संवाद सुरूच असतो। पण विशेष म्हणजे या वास्तूने ज्या अनेक घटना पाहिलेल्या आहेत, 100 वर्ष तर सांगितली गेलीच, पण या 100 वर्षाच्या काळात जसं पारतंत्र्य पाहिलंय, स्वातंत्र्याच्या काही घडामोडी पाहिलेल्या आहेत, पण मला एका गोष्टीचा विशेष अभिमान वाटतो, तो म्हणजे याच वास्तूतून 30 एप्रिल 1960 रोजी तत्कालीन पंतप्रधान माननीय जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या नकाशाचं जे औपचारिक अनावरण केलं त्याबद्दल मला विशेष अभिमान आणि आनंद वाटतो। आणि या वास्तूबद्दल काय सांगायचं, ही नवीन रूप धारण केलेली वास्तू आहे। सर्वप्रथम मी या वास्तूच्या नूतनीकरणामध्ये ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे, ज्यांचे ज्यांचे हातभार लावले त्यांचं अभिनंदन करतो। अप्रतिम असं हे सौंदर्य तुम्ही पुन्हा एकदा नव्या दमाने सर्वांसमोर ठेवलेले। कदाचित आपलं राजभवन हे देशातील सर्वोत्तम किंवा सर्वोत्तम राजभवन असेल, कारण त्या या वास्तूला एकतर साधारणतः 50 एकरचं विस्तृत असं एक जागा लाभलेली आहे, त्याच्यानंतर अथांग समुद्र इकडे आहे, एका बाजूला समुद्र आहे, एका बाजूला एक शहरातले जंगल म्हणावं अशी झाडी आहे, त्याचबरोबरीने एक हवा सुद्धा थंड असते, राजकीय हवा कशी असू द्या पण मलबार हिलवरती असल्यामुळे एक हवा चांगली असते। आणि शहरात असून देखील इथे काही वेळेला आपण बघतो की पावसाळ्याच्या सुरुवातीला थुई थुई नाचणाऱ्या मोराचे फोटो येतात, या आवारात मोर सुद्धा आहेत, आणि काही वेळेला सर्पमित्रांनी पकडलेल्या विषारी नागाची सुद्धा फोटो येतात। थोडक्यात काय की अशी वास्तू ही इतरत्र शोधूनही सापडणार नाही। माझ्या माहितीप्रमाणे की ब्रिटिश गव्हर्नरचे चौथे निवासस्थान आहे, पहिलं मनोर हाऊस होतं, मग फोर्ट हाऊस आणि त्याच्यानंतर परळ आणि नंतर हे मलबार हिल। मला जुन्या काही गोष्टी आठवताना शिवसेना प्रमुखांसोबत जेव्हा मी इथे येत होतो तरी राज्यपाल महोदयांना भेटायला, आणि एक भेट मला आवर्जून स्मरते ते म्हणजे तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांनी बाळासाहेबांना बोलवलं होतं, शिवसेना प्रमुखांना बोलवलं होतं, आणि तो किस्सा बाळासाहेबांनी अनेकदा सांगितलेला आहे। मग नंतर आपले राष्ट्रपती महोदय प्रणवराव होते, त्यांनी मला भेटायला बोलवलं होतं। अशा अनेक 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 अशा आठवणी आहेत। या संपूर्ण वास्तूचं एक विशेष वर्णन करायचं झालं तर जुना वारसा जपून आपण आधुनिकीकरणाकडे चाललेलो आहे। जुन्या वास्तू, जुन्या इमारती आता किती वर्ष, जवळपास 100 वर्ष पहिल्या वास्तूंनी ऊन, वारा, समुद्राच्या लाटा यांचे तडाखे हे सोसले भोगले। साहजिकच आहे, वास्तू थोडीशी इकडे तिकडे नाही म्हटलं तरी कमकुवत होते, पण तिचं वैशिष्ट्य कायम ठेवून नूतनीकरण करणं हे फार एक आव्हानात्मक असतं आणि ते आव्हान आपण पेललेलं आहे। आणि म्हणूनच मी सर्वप्रथम जे अभिनंदन केले ते याचसाठी, नाहीतर आपण काय करतो की आधुनिकीकरणाच्या नावाखाली जुनं सगळं तोडून मोडून टाकतो आणि मॉडर्न, नाही मॉडर्न तर आहेच, मॉडर्न तर व्हायचंच आहे, आधुनिकता तर आपण अंगी बांधवावी लागतेच आहे, ती लागणारच आहे, पण त्याच वेळेला आपली संस्कृती सुद्धा जपणं हे फार फार महत्वाचं असतं आणि हा समतोल साधणं हे अतिशय आव्हानात्मक असतं। असो, ही त्या काळातली पारतंत्र्यातल्या सगळ्या घडामोडी बघणारी वास्तू आता आपल्या
सशक्त लोकशाहीचा मगाशी जो उल्लेख झाला त्यातील पुढच्या घडामोडी पाहण्यासाठी नव्या दमाने सज्ज झालेली आहे। मी परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या नव्या वास्तूमध्ये अतिशय चांगले चांगले घटना आनंददायी घटना घडत राहतील अशी अपेक्षा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।